आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मुली ही दोघं तर दिव्य बालक आहेत, ह्यांची कसली काळजी। गुरुदेवांना आपल्या उत्तरदायित्वाची काळजी आहे। लव, जा बेटा दादाला मदत कर, त्याची खुंटी सरळ कर जा। हा नटखट तर बघतच बसेल, कधी मदत करणार नाही। नक्की करेल, तो माझं म्हणणं ऐकतो। गुरुदेव म्हणत होते की ह्या दोघांसाठी हिमालयातून काही खास औषधी मागवणार आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीर सुदृढ होतं, बुद्धी तल्लख होते आणि मेधा शक्तीच्या वाढीने गुणविद्या सहजपणे ग्रहण केली जाऊ शकते। त्यांचे शिष्य आहेत, त्यांना यांची चिंता तर असायलाच हवी। मुली ही दोघं तर दिव्य बालक आहेत, ह्यांची कसली काळजी। गुरुदेवांना आपल्या उत्तरदायित्वाची काळजी आहे। लव, जा बेटा दादाला मदत कर, त्याची खुंटी सरळ कर जा। हा नटखट तर बघतच बसेल, कधी मदत करणार नाही। नक्की करेल, तो माझं म्हणणं ऐकतो। बघितलंस, एवढंस काम करून कसा नाचतोय बदमाश। वनदेवी, वनदेवी, काय आहे? आम्ही लवकुशला बाहेर खेळायला घेऊन जाऊ। खेळायला बाहेर घेऊन जाऊ का? हा बाहेर घेऊन जाऊ। हा घेऊन जा, जोपर्यंत मी भात शिजवते तोपर्यंत त्यांना बाहेरच खेळवा। ठीक आहे, चला लवकुश। आई, आज तुमच्यासाठी काय बनवू? तुमच्या दाताला त्रास आहे ना? माझ्या ज्यानं काही खावलं जाणार नाही, मी नंतर दूध पिएन। फक्त दुधानं कसं भागेल? मी तुमच्यासाठी पातळ खिचडी बनवते। मुली, तू माझी किती काळजी घेते। आईची काळजी मुलगी नाही घेणार तर मग कोण घेईल?